आज तुम्ही पाहताय राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार काम करते आहे. आमच्या या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं, केराम साहेबांनी सांगितलं की किती वेगवेगळ्या प्रकारे आपण निधी त्या ठिकाणी दिला. बंधू भगिनींनो, हा सगळा निधी गेल्या 2 वर्षात दिलाय, कारण 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, फुटकी कवडी तुम्हाला मिळाली नाही, न तुम्हाला किनवटला मिळाली, न हिंगोली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळाली. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर आज परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण पाहतोय, आपण आदिवासी वाडे पाडे जोडण्याकरता 5000 कोटी रुपयाची बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली. आमच्या तांड्यावर सर्व प्रकारच्या सोयी पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराज तांडे वस्ती योजना या ठिकाणी आणली. आमच्या गोरबंजारा समाजाकरता नवी मुंबईमध्ये भवन बनवण्याकरता आपण त्या ठिकाणी जागा दिली. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पोहरा देवीचा विकास करण्याकरता मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आम्ही पहिले 100 कोटी रुपये दिले. आणि या ठिकाणी मोहन भाऊ तुम्ही सांगा, उद्धवजी आल्यानंतर पहिलं काम काय केलं? त्या 100 कोटीवर स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आली. पण पुन्हा आपलं सरकार आलं, ते 100 कोटी तर दिलेच, पण आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजून 300 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि आज पोहरा देवीचं चित्र हे आपण पूर्णपणे बनवतो आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात माहूरचा विकास त्या ठिकाणी होतोय, रेल्वेचे प्रकल्प होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिवर्तन करतोय. आणि आज आपल्याला माहिती आहे पैनगंगा नदीवर जे उच्च पातळी बंधारे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी केला, खरं म्हणजे हे उच्च पातळी बंधारे हे हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याचं चित्र बदलणारे आहेत, इथल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलणारे आहेत. वर्षानुवर्ष मागणी होती, मागणी पूर्ण होत नव्हती. माझ्याकडे विभाग आल्यानंतर मी अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हे बंधारे करावे लागतील. आणि आपल्याला माहिती आहे आमच्या भीमरावजी केराम यांनी देखील खूप पाठपुरावा केला आणि आपल्या या सगळ्या किनवट भागाला जे मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत असा धानोडा मारेगाव चिलवट हे उच्च पातळी बंधारे 350 कोटी रुपयाचे आणि उनकेश्वर उच्च पातळी बंधारा 232 कोटी रुपयाचा हा देखील आपण या ठिकाणी दिलाय. पाटोदा मध्यम प्रकल्प त्याला आपण निधी दिलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नाव विसरलो, चिमटा, चिमटा धरण माझ्याकडे सातत्याने चिमटा धरणाकरता या ठिकाणी केराम साहेब येतात. केराम साहेब चिंता करू नका, चिंता नको चिमटा हवा. त्यामुळे त्याचंही जे काम आहे आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपू द्या, त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो, कारण आपल्याला या सगळ्या भागाचं चित्र बदलायचं आहे.